नाही, कशा पद्धतीने मजबूत केली पाहिजे, आणि सर्वांनी युवक म्हटलं म्हणजे एक जोश असला पाहिजे तुमच्यामध्ये. या 65 वर्षाच्या वयामध्ये आमच्यात इतका जोश आहे, तर तुम्ही तर तरुण आहात, तुमच्यात किती जोश असला पाहिजे. आणि तुमच्या जोशमध्ये प्रत्येक बूथवरती आपण एक युवक अशी कामगिरी आपण केली होती त्यावेळी सुद्धा. आता दत्ताला माहिती असेल किती राहिले, किती गेले, किती काय केले, पण मला वाटतं ताई आपण आलेला आपण चांगलं केलं की इथे युवकांमध्ये पुन्हा एक प्रोत्साहन आणून त्यांना एक काम करण्याचं पुन्हा प्रोत्साहन मिळालेलं. आणि मला वाटतं नेहमी तुम्ही एक राहा, आम्ही तुमचं स्वागत करू इथे, म्हणजे आमची युवा संघटना जरा अजून चांगली मजबूत होईल. आपला हे सुभाष गायकवाड पण इथे आहे, ते पण एक इच्छुक उमेदवार आहे आपला. काय एवढे लांब लांब बसतात ना, चेहरे कळत नाही. तर तुम्ही चांगलं संघटने थोरात आहे, थोरात थोरात काम करा चांगलं. सगळे आलेत, बरेच लोक आलेले आहेत, तरी दिसतात आहेत. तर युवा संघटना बनवताना मगाशी दत्तांनी तुम्हाला अतिशय चांगलं आणि सोप्या भाषेत सांगितलं की दत्ता भाकरी जर परतवली नाही तर ती करपते. म्हणून काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला बदलावं लागेल. काही तरुणांना जे काम करतात, ते नेहमी संघटनेसाठी काम करतात, त्यांना पद आपण परत नियुक्ती केली पाहिजे असं मला तरी आज तुला सांगावं असं वाटतं. कारण शेवटी युवा बोललं की युवा बरोबर 10-20-25 मुलं ही तडपेने त्यांच्या बरोबर पाहिजे कामाला हिरडीने. नाही तर आपला अध्यक्ष काम करतो आणि युवक आपला येतोय सगळं कार्यक्रम पावणे बसल्यानंतर असं होता कामा नये. तर त्या लोकांचा पण तू शोध घे आणि अशा पद्धतीने काम कसं होईल नव्या मुंबईमध्ये आणि बेलापूर, विशेष बेलापूर मतदारसंघामध्ये. जर कोणाला एखादी अडचण असेल किंवा एखादं पद पाहिजे असेल, एखादं आर्थिक प्रॉब्लेम असेल की मला हे काम करायचं पण इथं हा प्रॉब्लेम आहे, तर दत्ताला भेटा. दत्ताच्याकडे जर प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही मला भेटा. तुमच्या युवकांचं आपण नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम मी घेतलेले आहेत आणि आपल्याला पुढेही जाऊन दत्ता एक मोठा कार्यक्रम आपल्याला चांगला बूथवाईज युवकांचा आपण कार्यक्रम घेऊया त्याच्या, जेणेकरून आज ही आढावा बैठक आहे, तुमची बैठक करतच राहा, पण आपल्याला एक चांगला सगळ्या तरुण मुलांचा एक आपल्याला एक कार्यक्रम घेतला गेला पाहिजे असं मला वाटतं. लागलं तर सगळं खर्च वगैरे मी देईल, पण एक कार्यक्रम आपल्याला पुन्हा उत्स्फूर्तपणे तरुणांमध्ये गेली. 2 वर्ष आपण जिकडे तिकडे काम धंदा बंद झाला, खूप अडचणी आला मलाही कळतं, कारण मी आई आहे तेव्हा मला माहिती आहे की घरात येणाऱ्या अडचणी, नोकऱ्या गेल्या, त्याच्या आताही पालिकेने कामाला कोविड काळात लावलेली मुलं सगळी तरुण 7-8 काढली मॅडम, बरेच आपले तरुण त्याच्यात बेरोजगार झाले. तर अशा परिस्थितीत तुमच्या ज्या काही अडचणी असतील, काही असतील, तुम्ही आहे, दत्ता आहे, माझं घर तर सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही कधी माझ्या घरी येऊ शकता हे माहिती आहे. सगळ्यांनी असंच काम करा, संघटना मोठी करा, मजबूत करा. सगळ्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देईन, असंच संघटना मजबूत करून आपण सगळ्यांनी युवा मोर्चा एक चांगलं आदर्श, आपण देवेंद्रजींना बोलूया ना, आपण चांगला कार्यक्रम घेऊया युवांचा आणि आपण चांगलं काम नव्या मुंबईत कशा पद्धतीने चालतं एक दाखवून देऊया. आता नागपूरवरून ताई आल्या, त्यांना माझ्यापेक्षा संघटनेची सगळी माहिती आहे कशा पद्धतीने. आम्ही तर ताई संघटनेत फार कमी वेळ काम वेळ देतो, आमचा जास्त जनतेतच वेळ जात असतो, त्यामुळे आपण जे मार्गदर्शन करणारच आहोत हे सगळे त्याचं आत्मपरीक्षण करतील आणि त्या पद्धतीने वागतील अशी मी आप सगळ्यांना मनापासून विनंती करते. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.